स्टुडंट्स अवेअरनेस प्रोग्राम मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व भगिनींचं स्वागत आहे आज आपण कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात कशा पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात हा भाग आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीतून तुम्हाला तयारी करणं सोपं जाईल लक्षात घ्या आता ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची लक्षात घ्या पहिला जो प्रश्न असतो तो असा असू शकेल जे वेगवेगळ्या चॅप्टरमधून प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न आपण केलेला असतो आणि करायचा असतो आता त्यामध्ये शक्यता अशी असते अशा स्टेटमेंटची आणि अशा प्रश्नांची ते आपण समजून घेऊया ओके श्रमशक्तीचे परिणामात्मक व डॅश डॅश असे दोन पैलू आहेत परिणामात्मक व डॅश डॅश असे दोन पैलू आहेत म्हणजे श्रमशक्तीचे पैलू आपल्याला माहिती असले पाहिजेत कोणते पैलू आहेत श्रमशक्तीचे तर त्याचा तुम्ही बारकाईनं अभ्यास केला पाहिजे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला गुणात्मक कार्यात्मक वर्णनात्मक आणि वरील सर्व म्हणजे याचं उत्तर असेल बाळांनो श्रमशक्तीचे परिणामात्मक व गुणात्मक असे दोन पैलू आहेत कोणकोणते परिणामात्मक व गुणात्मक असे दोन पैलू आहेत म्हणजे तुमचं उत्तर हे अ गुणात्मक असं असेल आणि मग हे उत्तर तुम्ही समोर दिलेल्या चौकोनामध्ये अ हे अल्पाबेट लिहून त्या ठिकाणी आहे म्हणजे फक्त अल्पाबेटच आहे अ जर ब उत्तर बरोबर असेल तर ब लिहायचं क बरोबर असेल तर क लिहायचं बाकीचं लिहित बसायची काही गरज नाही त्यामुळं आता पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असेल अ म्हणजे श्रमशक्तीचे परिणामात्मक व गुणात्मक असे दोन पैलू आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी असा आपण तयार केलेला आहे श्रमिकांची कार्यक्षमता श्रमिकांची कार्यक्षमता व श्रमाची उत्पादकता श्रमशक्तीच्या टिंबटिंब पैलूवर अवलंबून असते आता श्रमशक्तीचा कुठला पैलू असतो की त्या पैलूवर ही कार्यक्षमता अवलंबून असते ती आपल्याला समजते उत्पादकता अवलंबून असते ती आपल्याला समजते तुम्हाला पर्याय दिलेले आहेत गुणात्मक म्हणजे गुणात्मक पैलूवर दुसरा कार्यात्मक पैलूवर तिसरा वर्णनात्मक पैलूवर आणि चौथा वरील सर्व म्हणजे यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर नेमकं काय आहे म्हणून इथं बारकाईनं वाचणं गरजेचं आहे आता श्रमिकांची कार्यक्षमता आणि श्रमाची उत्पादकता श्रमशक्तीच्या गुणात्मक पैलूवर अवलंबून असते म्हणजे तुमचं उत्तर काय असेल गुणात्मक हेही तुम्ही समजून घ्या त्यानंतर तिसरा पर्य तिसरा प्रश्न असा दिलेला आहे पहा या ठिकाणी आपल्या सरावासाठी टिंबटिंब ही उपक्रमाची मौल्यवान व सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे टिंबटिंब ही उपक्रमाची मौल्यवान व सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे आता कोणती संपत्ती आहे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पहिला जो पर्याय आहे तो मानवी संसाधने दुसरा पर्याय आहे नैसर्गिक संसाधने तिसरा पर्याय आहे भौतिक संसाधने आणि शेवटचा पर्याय बाळाने दिलेला आहे वरील सर्व मग आता याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे म्हणजे यासाठी सुद्धा आपण बारकाईने वाचलं पाहिजे त्याचं उत्तर असं असेल मानवी संसाधने मानवी संसाधने ही उपक्रमाची मौल्यवान व सर्वात महत्वाची संपत्ती आहे म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल अ oh, म्हणजे तुम्हाला अ oh, हा भाग त्या ठिकाणी त्या चौकोनामध्ये समोर तुम्हाला लिहावा लागेल मानवी संसाधने ओके okay? त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा तयार केलेला आहे मी मानवी संसाधनाचे व्यवस्थापन हे पूर्णत टिंबटिंब असते मानवी संसाधनाचे व्यवस्थापन हे पूर्णत टिंबटिंब असते अ कर्मचारी केंद्रित व्यवस्थापन केंद्रित व्यवसाय केंद्रित कोणतेही नाही याचं उत्तर या ठिकाणी असं असेल मानवी संसाधनाचे व्यवस्थापन हे पूर्णत कर्मचारी केंद्रित असते डोंट फर्गेट लाईक एज अ एज्युकेशन सिस्टीम शुड बी स्टुडंट सेंट्रिक सेम सिच्युएशन विल फाईंड इन एच आर एम शुड बी एच आर एम शुड बी एम्प्लॉई ऑर लेबर सेंट्रिक ओके आणि म्हणून कर्मचारी केंद्रित हे अशा पद्धतीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी असतं लक्षात घ्या म्हणून तुमचा अपर्याय हा, हा बरोबर असेल त्यानंतर पुढचा पर्या पुढचा प्रश्न असं या ठिकाणी विचारला गेलेला आहे मी मानव संसाधन व्यवस्थापनात टिंबटिंब या घटकाविषयीच्या सर्व कार्यांचा समावेश होतो आता कोणकोणते घटक आहेत कोणकोणती कार्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी तर पहिलं कार्य दिलेलं आहे कर्मचारी दुसरं दिलेलं आहे यंत्रसामग्री तिसरं दिलेलं आहे भौतिक चौथं दिलेलं आहे नैसर्गिक म्हणजे अ कर्मचारी ब यंत्रसामग्री क भौतिक ड नैसर्गिक यापैकी अ हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर असेल कारण मानव संसाधन दॅट इज क्लोजली रिलेटेड विथ मानव मानव संसाधन याचा नेहमी कुठल्या गोष्टीशी घनिष्ठ संबंध येतो मानवाशी त्यामुळं कर्मचारी हा पर्याय बरोबर असेल म्हणजे तुमचं उत्तर अ हे असू शकेल ओके okay? त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे बळानो अचूक का कार्य प्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक टिंबटिंब उंचावते काय उंचावते टिंबटिंब उंचावते म्हणजे त्या ठिकाणी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचं आहे अ प्रतिष्ठा दोन मानसिकता क स्तर आणि ड कोणतेही नाही आता यामध्ये समाजात काय उंचावली पाहिजे आपली प्रतिष्ठा सहज जरी विच विचार केला बाळानो तरीसुद्धा यू विल अंडरस्टँड आणि म्हणून प्रतिष्ठा हे उत्तर त्या ठिकाणी काय असेल बरोबर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा तयार केलेला आहे आपण सरावासाठी टिंबटिंब घटक कोणत्याही उद्योगाचा प्राण समजला जातो टिंबटिंब घटक हा कोणत्याही उद्योगाचा प्राण समजला जातो अ मानवी ब नैसर्गिक क यांत्रिक आणि ड राष्ट्रीय म्हणजे ह्यासुद्धा सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय असेल मानवी अ अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून कुठलं उत्तर बरोबर असेल मानवी घटक हा कोणत्याही उद्योगाचा प्राण समजला जातो लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी या सरावासाठी आपण घेऊया तो म्हणजे टिंबटिंबी आणि सर्वप्रथम मानवी संसाधनाचा विकास या संकल्पनेची व्याख्या केली म्हणजे सर्वप्रथम ही मानवी संसाधन कुणी डिफाईन केलं मानवी संसाधनाचा विकास कुणी डिफाईन केला त्या लेखकाचं नाव या ठिकाणी अभिप्रेत आहे आपल्याकडून त्या लेखकाचं नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे आता या ठिकाणी चार लेखकाची नावं दिलेली आहेत लिओनार्ड नाडलेर ओके त्यानंतर डेल योडर त्यानंतर स्टॉडर आणि हेनरी फेऑल हेनरी फेऑल लक्षात घ्या तुम्ही म्हणजे अशी चार नावं दिलेली आहेत मग यापैकी कोणी त्या ठिकाणी मानव संसाधन विकास संकल्पनेची व्याख्या केलेली आहे तर त्याचं उत्तर असेल अ लिओनार्ड नाडलेर कुणी तयार केलेले आहे लिओनार्ड नाडलेर यांनी या ठिकाणी मानवी संसाधन विकास या संकल्पनेची व्याख्या केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा तयार केलेला आहे आपण मनुष्यबळ नियोजन हे टिंबटिंब असू नये मनुष्यबळ नियोजन हे टिंबटिंब असू नये म्हणजेच अलौचिक सर्वसमावेशक सर्वांगीण वरील सर्व म्हणजे कसं नसावं असू नये म्हणजेच नसावं मनुष्यबळ नियोजन हे कसं नसावं तर वेळप्रसंगी त्यामध्ये बदल करता यायला पाहिजे वेळप्रसंगी त्यामध्ये चेंजेस आपणाला करता यायला पाहिजेत किंवा नवीन त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही घटक असतील तर ते तुम्हाला ॲड करता यायला पाहिजेत म्हणजेच ते त्या ठिकाणी ताटर नसावं म्हणजेच असू नये लव अलवचिक असू नये म्हणजेच ते लवचिक असावं अलवचिक म्हणजेच या ठिकाणी ते अलौचिक नसावं म्हणजेच कसं असावं लवचिक असावं म्हणून अपर्याय हा त्या ठिकाणी बरोबर आहे लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे कोणत्याही नियोजनाचे यश कोणत्याही नियोजनाचे यश हे त्या नियोजनाच्या टिंबटिंबावर अवलंबून असते टिंबटिंब खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या आपण टिंबटिंबाचा सर्व आयुष्यभर करत असतो म्हणून आता या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न सुद्धा सोडवत असताना टिंब 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 आपण म्हणतो लक्षात घ्या परंतु तेच टिंबटिंब आपल्याला त्या ठिकाणी फिगरमध्ये किंवा डिजिटमध्ये कन्वर्जन करणार आहेत रूपांतर करणार आहेत ही चांगली संधी लक्षात घ्या आणि म्हणून कोणतं उत्तर आहे या ठिकाणी कोणते पर्याय दिलेले आहेत तर कोणत्याही नियोजनाचे यश हे त्या नियोजनाच्या टिंबटिंबावर अवलंबून असते पहिला पर्याय दिलेला आहे प्रभावी अंमलबजावणी दुसरा पर्याय दिलेला आहे प्रभावी आखणी तिसरा पर्याय दिलेला आहे परिणामकारक उपाय आणि चौथा पर्याय दिलेला आहे कोणतेही नाही तर यापैकी लक्षात घ्या आपण बऱ्याच वेळेला नियोजन छानपैकी पे पेपरवर तयार करत असतो आपण पेपर वर्क वर आपलं छान असतं परंतु ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये मात्र छ शंका येते मला लक्षात घ्या म्हणजे ते छान असतंच असं नाही म्हणून त्याची इम्प्लिमेंटेशन चांगलं झालं पाहिजे म्हणजे अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे तरच त्यावेळेला ते नियोजन यशस्वी होतं म्हणजे कुठल्या पर्याय बरोबर असेल तर प्रभावी अंमलबजावणी ओके हा पर्याय तुमच्या त्या ठिकाणी बरोबर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा तयार केलेला आहे आपण अचूक टिंबटिंबामुळे योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड शक्य होते अचूक टिंबटिंबामुळे म्हणजे काय करावं लागणार अचूक होण्यासाठी योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची जर निवड करायची असेल तर तुम्हाला अचूक असं नेमकं काय करावं लागेल तर त्यामध्ये कार्यविश्लेषण कार्य प्रशिक्षण कुशलता गुणदोषामुळे पहा म्हणजे गुणदोष मग ह्या चार पर्यायापैकी कोणता पर्याय महत्त्वाचा आहे कोणता पर्याय अचूक आहे हाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे तर लक्षात घ्या योग्य व्यक्तीची जर निवड करायची असेल तर त्या कामाचं स्वरूप आपल्याला माहिती असलं पाहिजे कोणत्या स्वरूपाचं काम करावं लागणार आहे कोणत्या प्रकारचं काम करावं लागणार आहे कोणत्या प्रकारची व्यक्ती त्या ठिकाणी गरजेची आहे त्या व्यक्तीची शारीरिक पात्रता कशी असली पाहिजे त्या व्यक्तीची मानसिक पात्रता कशी असली पाहिजे त्या व्यक्तीचे बौद्धिक पात्रता कशी असली पाहिजे अशा पद्धतीचं सर्व प्रकारचं अनिसिस यू हॅव टू डू दॅट्स वाय फर्स्ट अल्टरनेटिव्ह इज राईट right. व्हॉट इज इट कार्यविश्लेषण आणि कार्यविश्लेषणामुळे योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती निवडणे शक्य होते म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा भाग आपण पाहायचा आहे कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या नीट लक्ष द्या कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला टिंबटिंब असे म्हटले जाते जागांचा समूह म्हणजे कामाचा दर्जा आणि प्रकार यामध्ये समानता असते किंवा सारखेपणा असतो कामाच्या दर्जामध्ये सारखेपणा असतो आणि मग अशा प्रकारे सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला आपण काय म्हणतो पहिला पर्याय दिलेला आहे तुम्हाला कार्य दुसरा पर्याय त्या ठिकाणी आहे जबाबदारी तिसरा पर्याय त्या ठिकाणी बळांना दिलेला आहे तुम्हाला अंदाज आणि चौथा पर्याय दिलेला आहे कार्य विश्लेषण यामधून तुम्ही करेक्ट अंदाज केला पाहिजे बऱ्याच वेळेला अंदाज तो अलग अलग होता आहे ना लेकिन इधर अलग नाही चालता इतर कैसा चाहिए परफेक्ट युअर जजमेंट शुड बी ओके आणि मग आता इथं ह्याचं उत्तर काय असेल कामाचा दर्जा व प्रकार यामध्ये समानता किंवा सारखेपणा असणाऱ्या जागांच्या समूहाला कार्य असे म्हटले जाते काय म्हटले जाते कार्य असे म्हटले जाते म्हणजे सगळ्यांची कार्य सारखी असतात कामं सारखी असतात त्याला कार्य असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा तयार केलेला आहे प्रॅक्टिससाठी टिंबटिंब हा कार्यमूल्यमापनाचा पाया म्हणून वापरला जातो टिंबटिंब हा कार्यमूल्यांकनाचा सॉरी मूल्यमापनाचा पाया म्हणून वापरला जातो पहिला पर्याय आहे कार्यविश्लेषण दुसरा पर्याय आहे क्रिया इंजिनिअरिंग तिसरा पर्याय आहे निर्देशन आणि चौथा पर्याय आहे परिणामकारक चाचणी मग यापैकी हे जे चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू दी वर्क यू हॅव टू अॅनालाइज दी जॉब दॅट्स वाय व्हॉट इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह ए शुड बी करेक्ट अल्टरनेटिव्ह जॉब अनॅलिसिस त्याला आपण कार्य विश्लेषण असं आपण म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकेल कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्याची स्थापना करता येते कार्यविश्लेषणामुळे प्रत्येक कार्याची टिंबटिंब स्थापन करता येतात प्रत्येक कार्याची काय स्थापन करता येतात कार्यविश्लेषण केल्यामुळं विचार करा पहिला पर्याय दिलेला आहे प्रमाणके दुसरा पर्याय दिलेला आहे स्थित्यंतरे तिसरा पर्याय दिलेला आहे परिस्थिती आणि चौथा पर्याय दिलेला आहे कोणतेही नाही मग कार्यविश्लेषणामुळे ना प्रत्येक कार्याची काय स्थापन करता येतात स्थित्यंतरे नो no. कोणतीही नाही अजिबात नाही परिस्थिती नाही ना, ना, ना। शेवटी करेक्ट उत्तर कुठले येते प्रमाणके स्थापन करता येतात म्हणून अल्टरनेटिव्ह अ दॅट इज द राईट म्हणून पहिला पर्याय जो आहे तो बरोबर असा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी असा तयार केलेला आहे प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती टिंबटिंबमध्ये मिळते कशामध्ये मिळते प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती कार्यवर्णनामध्ये मा मिळते त्यामुळं कार्यवर्णन विभागामध्ये नाही संस्थेमध्ये नाही किंवा वरील सर्व नाही आपल्याला करेक्ट उत्तर पाहायचं आहे प्रत्येक कार्याची संपूर्ण माहिती ही, ही कार्यवर्णनामध्ये मा मिळते त्यामुळं कुठल्या बरोबर असेल कार्यवर्णन आणि याच ठिकाणी आजचा हा भाग संपला जातो था थँक्यू थँक्यू व्हेरी मच